ठेवले घालून घडी, श्रेष्ठ वर्णी मी असुनी ब्राह्मण, सोवळे ठेवले घालून घडी, तमाशाची धरली मशाल हाती, लाज लावली देश धरी, लाज लावली तमाशाची धरली मशाल हाती, लाज लावली देश धरी, तमाशाला मशाल म्हणाले, मशाल म्हणजे परत किरण क्रांतीची, आणि त्यापासून तिने ती त्यानंतरच्या काळामध्ये तमाशाल थोडस म्हणजे पडतं स्वरूप आलं, कारण कसं असतं निसर्ग चक्र असते 100%, आणि त्या काळातला जो तमाशा होता तो एक प्रसंग भावना प्रधान होता, त्यातून समाजाला काहीतरी मिळत होत आणि त्यातून समाजाचं प्रबोधन होत होतं, आणि त्यावेळेला समाजाला समाजाची मान्यता का मिळाली तर त्यावेळेला अशी इतर प्रबोधनाची साधनं काही नव्हती, कुठलंच नव्हतं. तुम्ही विठोबाचा तमाशा बघितला नाही? ती काय आमच्या एक वेळ बघायला मिळाला, मी अगदी लहान असताना, पण त्या एवढ्या काय आठवणी नाही. त्यांनी ते त्यांचं जे फेमस ठरलेलं गाणं असायचं, लाज धारा पाहुण धारा, जनाची ना, हां जनाची म्हणायची, ते तेवढं आमच्या डोक्यात विषय राहिला फक्त, कारण ते समजून घेण्यात पण आमचं वय पण नव्हतं त्यावेळेला. किती कार्यक्रम ऐकले? भेदिक पुन्हा कोणाचे किंवा किती कार्यक्रम? भेदिक शायरीचे कार्यक्रम बऱ्यापैकी ऐकले, कारण मला असं थोडं म्हणजे अध्यात्माविषयी आवड होती, कारण मी पण माझ्या ह्याच्यामध्ये आध्यात्मिक गीतं वगैरे 40-45 गीतं लिहिलेली आहेत मी, कारण आणि त्यानिमित्ताने आम्ही ऐकाय गेलो, शाहीर आनंदराव बाबू बर्गे, शाहीर सखाराम लोंढे, शाहीर कृष्णात सुतार, सखाराम खोत, शाहीर सखाराम खोत, पण शाहीर सखाराम खोतांच्याकडे आम्ही काही शाहीर मुंशन बघत नाही कधी, पण ते फार मोठे कवी, भेदिक कवी, भेदिक कवी, त्यांनी साधारणपणे आतापर्यंतच्या आमच्या माहितीप्रमाणे तर त्यांनी 5-1000 काव्य, 5-1000 काव्य त्यांनी लिहिलेले, आमच्याकडे त्यांनी ते संग्रह वगैरे दिलेला आहे. असे म्हणजे असे खेडेगावातली शाहीर मलंग शेख हे पण भेदिक शाहीर होते, शाहीर विष्णू पाटील, शाहीर राजाराम गवळी, शाहीर पांडुरंग गवळी, या भागातल्या आमच्या अशा बऱ्याच म्हणजे भेदिक शाहिरीचे कार्यक्रम आम्हाला ऐकायला मिळाले त्यामध्ये. बरोबर बरोबर. आता या सगळ्या चर्चेमध्ये एक नाव आपलं राहून गेलं किंवा एक परंपरा आपली राहून गेली, ती इचलकरंजी आहे की शाहीर गंगाराम जगताप, शाहीर राजाराम जगताप, या परंपरेविषयी काय सांगा? त्यांची काय ती घराण्याची शाहिरी मुळात म्हणजे शाहीर गंगाराम जगताप, शाहीर राजाराम जगताप, प्रत्येकाची एक मालिका असते आणि प्रत्येकाची एक धाटणी असते. बरोबर. शाहीर पराजय सरनायकांची दाटणी त्यांच्याजवळ शिकलेले किंवा त्यांचं अनुकरण केलेले शिष्य सुद्धा गाऊ शकत नाही, त्यांनीच गावावं. अगदी शाहीर शाहीर बापूराव विभूते जी दाटणी आहे त्यांची जी दाटणी आहे ती त्यांनीच स्वतः गावावी. बरोबर. आणि तसंच शाहीर गंगाराम जगतापांची, शाहीर राजाराम जगतापांची जी दाटणी आहे ती त्यांनीच गावावी, त्यांच्या मालिकेतल्या लोकांना सुद्धा कुणाला गाता येत नाही. म्हणजे त्या असे जे काही पट्टे पडत गेले त्यांनी प्रत्येकाने आपलं क्षेत्र सुरक्षित ठेवलेलं आहे, आपल्या क्षेत्रामध्ये कोणाचाही वावर होता का म्हणे अशा पद्धतीची त्यांची ते म्हणजे गायनाची पद्धत, म्हणण्याची पद्धत, स्वर लावायची पद्धत, म्हणायची जी प्रत्येकाची जी स्टेप होती ती तिने आपल्या आपल्या मालिकेनं 100% सांभाळून ठेवली. आता आम्ही जरी उभा राहिलो, थोडा जरी डप वाजवला, मला काही जास्ती वाजवता येत नाही, पण थोडा जरी वाजवला तर लोक म्हणतात विभूत शहरांची आम्हाला आठवण झाली. म्हणजे जुन्या लोकांनी विभूत शहरांचे ज्यांनी कार्यक्रम ऐकलं होतं ते लोक म्हणतात आम्हाला विभूत शहरांची आठवण झाली. तसं फक्त त्यांच्या आठवणी कमीत कमी निघाव्या इथपर्यंत आपण त्यांचं सांभाळावं. खरं एवढंच आहे. एवढं मी व्हिडिओ शूटिंग मधून काही बापराव विभूतांना बघितलं, जेव्हा ते डब हातात पकडतात ना ढाल पकडली गेली असं वाटतं, म्हणजे इतका कणखर तानाजी पोवाडा जातोय की काय असं, म्हणजे द्वेष त्वेष आवेश इतका प्रचंड आहे, म्हणजे त्या काळानं ज्यांनी त्यांना अनुभवलं त्यांना ते किती पद्धती झाले असतील असं वाटत राहतं. बरं झालं. आता ह्या सगळा व्याप बघत असताना वैयक्तिक पुन्हा तुमच्या शाहीरकडे वळू. तुम्ही केवळ पोवाडे लिहून थांबलेलं नाही, तुम्ही इतर अजून बरंच साहित्य लिहिलं, त्याविषयी थोडंसं सांगा. आता इतर साहित्य म्हणजे एक परवरी कादंबरी लिहितोय आपण, ती काय म्हणजे पूर्ण नाही. आणि दुसरी गोष्ट माझ्या गुरुजींचं एक चरित्र लिहितोय मी. वा. आणि ते पण आता पूर्णत्वाला आलेलं आहे. व्हेरी गुड. आणि ते आता मी म्हणजे ते डॉक्टर सयाजीराव गायकवाडांच्या त्यांच्या अनुषंगानं करतोय, मी त्यांना माहिती विचारून करतोय. माझं तसं काही मूळ साहित्यिकाचा पिंड नाही. बरोबर. मूळ शाहीरीच पिंड. माझा मूळ शाहीर मूळचा शाहीरीचाच पिंड. बरोबर. पण मला मूळची जी प्रेरणा मिळाली साहित्य लिखाणाला, बरोबर, ते इस्लामपूर कॉलेजचे प्राचार्य
सायनाकर सर, त्यांनी त्यांची एक संस्था आहे स्वामी विवेकानंद सामाजिक सेवाभावी संस्था, आणि त्या संस्थेच्या वतीने माझा त्यांनी कार्यक्रम ठेवला होता. आणि पहिला ज्यावेळेला कार्यक्रम त्यांनी ठेवला माझा, त्यावेळी त्यांनी कार्यक्रम ऐकला आणि 10 ते 15 वर्षापूर्वी त्यांनी डिक्लेअर करून ठेवलं की इथून पुढं या संस्थेच्या कार्यक्रमाच्या वेळेला पहिल्यांदा शाहीर हिंदूराव लोंढेंचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर मग आमचे इतर कार्यक्रम होतील सगळे. बरोबर बरोबर. आणि आज ती परंपरा चालू आहे. वा, आज मला वाटते 10 म्हणजे तुम्ही त्या संस्थेचे अधिकृत शाहीर आहात. हां, अधिकृत शाहीर आहे. वा. आणि त्यांनी बरेच कार्यक्रम ऐकल्यानंतर ती मला म्हणणार पुढच्या वेळेला मला पवडा वेगळा पाहिजे बरं का, मला पुढच्या वेळेला पवडा वेगळा पाहिजे, आम्हाला सूचना करणार ते. बरोबर. आणि अशा निमित्ताने त्यांच्यासमोर एक 10-11 वर्ष 12 वर्ष तर त्यांच्यासमोर कार्यक्रम साजरे करत होते मी, तर प्रत्येक वर्षाला त्यांनी त्यांना पोवाडा वेगळा दिला. बरोबर. आणि त्यांना एकच विषय आवडत आमचा स्त्रीगुण हत्येचा, पोवाडा वेगळा असू दे पण आम्हाला स्त्रीगुण हत्येचा विषय घ्या, गाणी वेगळी घ्या किंवा तीच घ्या पण स्त्रीगुण हत्येचा विषय घ्या, आणि त्यांना तो विषय आवडायचा मूळ म्हणजे. आणि ज्यावेळेला ती मी त्या गाण्यांच्यामध्ये विश्लेषण सांगायचं तेव्हा त्यांना ते फार आवडायचं. ते म्हणजे शाहीर म्हणजे तुम्ही साहित्य का लिहित नाही, तर म्हटलं आम्हाला त्याबद्दल कल्पना नाही, तुम्ही जे बोलताय तुम्ही जे बोलता तेच कागदावरती लिहा म्हणजे साहित्य झालं. बरोबर. आणि ती तुम्हाला प्रेरणा मिळाली. आणि हरवलेला भारत एक माझ्याकडे गीत होत, त्या गीताची बोल अशी होती, भारत माझा महान म्हणतो इथेच इतिहास घडतो या, भारत माझा महान म्हणतो इथेच इतिहास घडतो या, हरवलेला भारत माझा ढसा ढसा घडतो. किती जिजाऊ किती सावित्री अत्याचाराच्या गेल्या बळी, किती जिजाऊ किती सावित्री अत्याचाराच्या गेल्या बळी, फूल उमलण्या आधीच नराधामाने कुस्करली ही कळी. स्त्री जातीचा अवमान करून भगिनीनं हा पिडतो या, हरवलेला भारत माझा ढसा ढसा घडतो या. तरुण पिढी ही विचलित झाली. आम्ही प्रत्येकाला म्हणतो, आम्ही लिहिले म्हणून म्हणतो भारत माझा देश महान, भारत माझा देश महान, फक्त लिहिले म्हणून आम्ही म्हणतो. खरी गोष्ट आहे, पण वस्तुस्थिती आणि वस्तुस्थिती ही फार वेगळी आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. तरुण पिढी ही विचलित झाली, संस्काराची वाण असे. बरोबर. तरुण पिढी ही विचलित झाली, संस्काराची वाण असे, भारत माझा महान म्हणतो संस्कृतीची खान असे. संस्कृतीची खान असून अविचाराने सडतो या, हरवलेला भारत माझा ढसा ढसा घडतो या, ढसा ढसा घडतो या. आणि ही गीत माझ्याकडे होतं, आणि त्या गीतावरती मी एक लेख लिहिला हरवलेला भारत म्हणून, आणि तो माझा लेख त्या स्वामी विवेकानंद सामाजिक सेवाभावी संस्थेच्या ह्याला एक अधिकृत लेख म्हणशान म्हणजे त्याला चांगली बऱ्याच लोकांचे मला फोन आले त्याबाबत. बरोबर. आणि तो पहिला लेख माझा बऱ्याच लोकांनी मला फोन करून अभिनंदन केलं आणि तो त्यांना आवडला, ते म्हणजे असंच लिहितावा, फार चांगले लिहिले ते म्हणजे. आणि आज तुम्ही संशोधक म्हणून विकसित होता, शासनाचा एक प्रोजेक्ट तुम्हाला मिळतो. होय होय. आणि त्या माध्यमातून काय काम तुम्ही करताय, चांगली गोष्ट आहे. एक दोन विषय निवडलेत आम्ही, त्यामध्ये माझ्या गुरुजींचं एक समग्र चरित्र आणि त्यांचं एक वाङ्मयीन साहित्य म्हणजे शाहीर सम्राट बापूराव विभूती यांचं एक समग्र जीवनचरित्र आणि त्यांचं वाङ्मयीन साहित्य. बरोबर. आणि दुसरा एक विषय दिलेला आहे आम्ही त्यामध्ये, महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय आणि श्रमजीवींच्या चळवळी आणि त्यामध्ये शाहीरांचं योगदान. आता ते मला रिसर्च त्यांचं फॉर्म वगैरे भरून घेतलं आहे, पण विषयाची निवड काय अजून त्यांची त्यांच्याकडून मला आलेली नाही. बरोबर. इथंपर्यंत आपण ते आपण करायच्या पद्धतीने एक व्यवस्थित करायचा प्रयत्न केलेला आहे आपण. बरोबर. आता भविष्यात काय करायची योजना आहे तुमच्या शाहिरीसाठी किंवा समाजात? नाही, भविष्यात काय करायची योजना किंवा योजना असं मी त्याला काय म्हणणार नाही, पण समाजासाठी आपले जे जे करावं लागते ते त्यासाठी नियोजन वगैरे काही नाही, ऑन द स्पॉट आपण चालू करावं असे एक डोक्यातला आमच्या विषय. आणि मला एक साधारणपणे माझ्या एक डोक्यातला विषय होता की आपण एक सुशिक्षित बेकार आहे, बेकारातला बेकार, आणि तर आपण साधारणपणे त्या विषयावरती अभ्यास करून एखादी PhD तरी मिळवावी माझ्या डोक्यातला एक संकल्प होता अजूनपर्यंत बरं का. पण PhD नाही मिळाली, पण आपल्याला एक फेलोशिप मिळते ही एक आनंदाची गोष्ट आहे. हा, ती एक आनंदाची गोष्ट आपल्याला आहे. आणि माझ्या एक आपल्या या कुडीमध्ये प्राण आहे, तोपर्यंत हातातला डप नाही खाली गेला पाहिजे. वा, एवढंच आपल्याला आयुष्य मिळालं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं. आज तुमचं पूर्ण कुटुंब शाहिरीमध्ये आहे. होय होय. काय सांगाल त्याबद्दल? पूर्ण कुटुंब शाहिरीमध्ये म्हणजे शुद्ध बीजापोटी